असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, असं म्हणतात की रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलत असेल तर तो राग, त्या व्यक्तीचे ते बोल थोड्या वेळासाठी तेवढेच पकडून ठेवावेत, नंतर मात्र ते आपण जितक्या लवकर त्याला विसरता येईल तितक्या लवकर ते विसरावेत. पण त्या व्यक्तीनं जर आपल्यावरती उपकार केले तर ते मात्र आयुष्यभर आपण स्मरणात ठेवायला हवेत. नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एमवर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. एकदा दोन मित्र वाळवंटातून चालले होते. रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतरण भांडणात झालं. इतक्या कडाक्याचं ते भांडण होतं की त्या मित्राने दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून दिली. ज्याला थोबाडीत बसली तो मित्र खूप दुःखी झाला आणि वाळूमध्ये त्यानं बोटानं लिहिलं, आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली. ज्याला मी जीवापाड जपलं त्यानं मला आज मारलं. ज्याने थोबाडीत मारली त्यानं हे पाहिलं पण तो काहीच बोलला नाही. दोघेही पुढे तसंच चालत राहिले. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसला. दोघे जण पाण्यात उतरून स्नान करायला गेले. आंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरला आणि नेमकी त्या ठिकाणी दलदल होती तो जोर जोरात ओरडू लागला. ज्याने थोबाडीत मारली होती त्या मित्राने क्षणाचाही विचार केला नाही आणि तो त्याच्या सहाय्यासाठी धावला. त्याला त्या दलदलीतून त्यानं बाहेर काढलं आणि जेव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर आला, त्याने अंग कोरडे केले, तेव्हा एका दगडाने दुसऱ्या दगडावर त्यानं कोरून लिहिलं, आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणलं. मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवलं. हे त्या दुसऱ्या मित्रानं पाहिलं आणि त्यानं त्याला विचारलं, पहिल्यांदा जेव्हा मी तुला मारलं तेव्हा तू ते वाळूत लिहिलंस आणि आता जेव्हा मी तुला पाण्यातून वाचवलं तेव्हा तू हे दगडानं दगडावरती लिहिलंस, असं का? तो लिहिणारा मित्र म्हणाला, जेव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेव्हा ते सगळं काही वाळूत लिहावं, कारण काही काळानंतर वाळू ही विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावना सुद्धा फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कोणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले, कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसेच उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत. मित्रांनो, खूप अनमोल संदेश या गोष्टीतून मिळाला. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, कुणाचे उपकार आयुष्यभर विसरू नयेत, नेहमी आपण कृतज्ञ राहावं. पण काही वेळेला एखादी व्यक्ती रागाच्या भरात आपल्याला काहीतरी बोलत असेल, काहीतरी चुकीचं वागत असेल तर ते मात्र जितक्या लवकर सोडून देता येईल तितक्या लवकर ते सोडून द्यावं, यातच आपली भलाई आहे हे लक्षात घ्या. आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही युट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एमचा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम.